राज्यभरातले जे शेतकरी आहेत, ऊस दराबाबत तुम्ही आंदोलन करता ते बरोबर आहे, पण बाकीचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उदाहरण बाकीचे जे शेतकरी दुसरी जी पिकं घेतात त्यांनासुद्धा हमी भाव व्यवस्थित मिळत नाही, त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होत नाही? एकूण आंदोलन होत नाही हे खरं नाही. आता होतं कसं की तुम्ही आता कोल्हापूर विभागामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये जर पीक बघितलं तर तुम्हाला दुसरं पीकच दिसत नाही कुठं. म्हणजे तुम्ही शिवारात फिरून बघा आता कुठेही, काही ठिकाणी ऊसाच्याकडनं केळीकडं किंवा थोडं द्राक्षाकडं किंवा असं गेले. आता द्राक्षावर समजा निर्यात बंदी नाही, द्राक्षावर काही बेदाण्यावर बंदी नाही किंवा जे काही जागतिक पातळीवर वर खाली होतं आहे त्याचं प्रमाणात ते होतं आहे. आता त्याच्यामध्ये पण गारपीट झाली, काही नुकसान झालं तर नुकसान भरपाईची आंदोलनं तिथे मोठ्या प्रमाणात होत आहेत, नाही असं नाही. केळीच्या संदर्भामध्ये कधी काही वॅगन्स मिळत नाहीत, कधी परदेशी पाठवायला अडचणी येतात, त्याच्यासाठी आंदोलनं होत आहेत. पण आपल्या भागामध्ये ऊस हे फार प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेलं पीक आहे, कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे, रिकव्हरी इकडची चांगली आहे, सजगता इकडं जास्त आहे आणि त्यामुळं ऊसाची आंदोलनं तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही जर नागपूरच्या बाजूला गेला तर आमची सगळी आंदोलनं कापसाच्या प्रश्नावरचे असतात, तुरीच्या प्रश्नावर असतात, सोयाबीनच्या प्रश्नावर असतात. आत्ता मराठवाड्यामध्ये गेला तर सगळ्या मार्केट कमिट्यांच्या विरोधातले आंदोलनं असतात, तर मार्केट कमिट्यामध्ये योग्य पद्धतीनं बाजारभाव दिले जात नाहीत, आधारभूत किमतीचे बोर्ड लावले जात नाहीत, खरेदी केंद्र सुरू केली जात नाहीत, ते जबाबदार जे कोणी DDRI जिल्हा उपनिबंधकांचा जिल्हा उपनिबंधकांना चापकानी बढवण्यापर्यंतची आंदोलनं झालेली आहेत. आता ही आंदोलनं होत नाही असं नाही, पण ते त्या भागात होत आहेत, त्या भागातल्या तुमच्या सगळ्या तुमच्या व्यवसाय बंधूंना ती माहीत आहेत. आपल्या भागात कसं करायचं, इकडं जर का पिकच नाही कापसाचं तर कापसाचं आंदोलन कसं होईल इकडं? दादा, शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा विषय जो आहे, दादा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय, त्याच्यामध्ये सुद्धा कुठं संघटनांची भूमिका? म्हणजे आत्ता मगाशी हे राजू शेट्टी काय म्हणले की हा काय सोहळा आहे का, म्हणजे त्यांचा रोग होता नाना पाटेकर, आनासपुरे किंवा बाकी सगळे जे आहेत, पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून प्रबोधनाचा भाग चालवणं किंवा त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून काहीतरी काम करणं, त्या संदर्भात शेतकरी संघटना कुठं कमी पडते, कुठली असेल तुमची किंवा राजू शेट्टींची असेल असं कुठे वाटतं? आत्महत्या का होतात हे आम्हाला माहीत आहे. हे अनासपुरे कोणी नाना पाटेकर आणि कोणी काय करणारे आहेत ना हे त्यांना माहीत नाही आहे. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणता ती राजू शेट्टींची भूमिका असेल तर आम्ही स्वागत करू तिचं, पण त्यांनी पण कोणातरी एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला घर बांधून द्यायला गेले होते, काही चार मुलांना कुठंतरी फीला काहीतरी चार पैसे द्यायला गेले, यांनी हा प्रश्न सुटत नाही. परवा एका मुलीने 5 लाख पैसे नाही STच्या म्हणून आत्महत्या केली, तर पंकजा मुंडे उठली, 5 काढून देतो म्हटले, झालं संपला का विषय. त्याच्या आधीच्या एका विद्यार्थ्याने युनिफॉर्म मिळाले नाही किंवा विद्यार्थ्यांना आपण 15 ऑगस्टला युनिफॉर्म घेऊन दिला नाही आपल्या मुलांना, आणि ती मुलं अक्रस्ताळेपणा घरात रडली बिडली आणि हे सहन झालं नाही, त्या बापाने शेतात जाऊन आत्महत्या केली. मग आता हे काय करणार, युनिफॉर्म वाटणार? म्हणजे असे जे काही बावळट बुद्धीचे हे मंत्री किंवा हे जे काही अनासपुरेसारखे विदूषक लोक जे आहेत, यांना खरं म्हणजे त्या प्रश्नाचं गांभीर्य नाही आहे. आणि याचा माझ्याकडे तक्ते आहेत, मी तुम्हाला दाखवायला तयार आहे की तुम्ही किती त्याच्यामध्ये खोलात जाणार आहे त्याच्यावर तो विषय अवलंबून आहे की या काही आजची गोष्ट नाही. 80 साली ज्यावेळेला स्वित्झर्लंडमध्ये शरद जोशींच्या लक्षात आलं की या देशात गरिबी काय, तर या देशामध्ये जो शेतीमालाला भाव दिला जातो तो उत्पादन खर्चापेक्षाही कमी दिला जातो, जागतिक बाजारपेठेत जे भाव आहेत त्याच्यापेक्षाही भाव कमी दिले जातात, आणि यामुळं या देशात गरीबी आहे, या देशातला शेतकरी गरीब आहे. आणि त्या बिचाऱ्यांनी ती सगळी एवढी वैभवशाली नोकऱ्या सोडून की त्यांच्यासमोर लोक म्हणतात त्यांना खासदार व्हायचं होतं, हे व्हायचं होतं. अरे तुम्हाला सांगतो की शरद जोशींच्या समोर देशोदेशीचे पंतप्रधान लाईन लावून बसत होते आत चिठ्ठी पाठवून की आम्हाला भेट द्या आणि युनोमध्ये किंवा तुमच्या जागतिक बँकेमध्ये आमच्या देशाबद्दल कर्जासाठी काही शिफारस करा. म्हणजे त्या नोकरीतला तो भाग सोडून ते इथं आले आणि इतर लोक सांगतात की ते असं करायला आले आणि खासदार व्हायला आले. मुद्दा कसा की हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी त्याला निगेटिव्ह सबसिडीचा मुद्दा मांडला की या देशात सबसिडी दिली जात नाही तर वजा सबसिडी दिली जाते. आज माझ्याकडे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ही सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणारी या देशातली नाही तर जगातली एक नामवंत संस्था आहे.
बरं, नागपूर खंडपीठापुढं आम्ही अपील केलेलं होतं, पिटिशन होतं की व सरकारला काही सूचना करा की आमच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आणि या प्रश्नात सरकारकडनं एक उत्तर आलं नाही का, एक सेक्रेटरी कोर्टात हजर झाला नाही. त्या कोर्टाने 1,000 रुपये 5 सेक्रेटरींना दंड केले, 5,000 रुपये तरी दंड भरले, पण कोर्टात आले नाही म्हणणं मांडलं. कोर्टाने टाटा इन्स्टिट्यूटला सांगितलं की ते सरकार काही म्हणो काही म्हणत नाही, पण तुमचं काय मत आहे. तर त्या टाटा इन्स्टिट्यूटनी ह्या अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी 8 वर्षाचा स्टडी केला आहे, सबंध शेतकऱ्यांचा अभ्यास, त्या ज्या आत्महत्या केल्या त्या, त्यांचं पीक कुठलं होतं, काय होतं, त्यांनी कर्ज कुठलं घेतलं, कसं घेतलं, कसं थटलं. आणि त्यांनी स्पष्ट त्याच्यात म्हटलं की या सगळ्या आत्महत्यांना या देशाचं कृषी मूल्य आयोग नावाची जी संस्था आहे, शेतमाला जे भाव ठरवणारी, ती जबाबदार आहे. आणि त्या संस्थेने उत्पादन खर्चा इतकाही भाव दिलेला नाही आणि उत्पादन खर्चापेक्षा जवळजवळ 50% कमी रक्कम दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी काढलेली कर्ज थकलेले आहेत आणि त्यांच्या आत्महत्या होतात. जे शरद जोशीने मांडलं होतं 80 साली, त्याला टाटा इन्स्टिट्यूटने 2004 साली त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आता स्वामीनाथननी तेच केलं. हे काय स्वामीनाथन आमचा कार्यकर्ता नाही आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन शास्त्रज्ञ आहेत. मनमोहन सिंगने त्यांची अपॉइंटमेंट केली की तुम्ही एक सदस्यीय सदस्य म्हणून त्यांना नेमलं. कशासाठी नेमलं? विषय सांगितला की या देशात होत असलेल्या आत्महत्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या आत्महत्या, कारणे काय आणि त्याच्यावर उपाय काय. त्यांनी सांगितलं कारण काय आहे ते, कारण आहे ते तेच सांगितलं की कृषी मूल्य आयोग जे भाव देतं ते योग्य देत नाही, उत्पादन खर्चही भरून निघत नाही. यांचा जर आत्महत्या थांबायचे असतील तर योग्य उत्पादन खर्च अधिक 50% नफा. त्यांनी आमच्या पुढं जाऊन सांगितलं की उत्पादन खर्च देऊन भागणार नाही, कारण तो जाईल उत्पादनाला. शेतकऱ्यांना मुलं बाळ आहेत, शिक्षण आहे, लग्न कार्य आहेत, काही अपघात आहेत, काही आरोग्याचे प्रश्न आहेत, दवाखाने आहेत, कोर्ट कचेऱ्या आहेत, तर त्याच्यासाठी काही पैसे लागतील ना त्याला. आणि याच्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी त्याला 50% नफा दिला पाहिजे. हे माझं नाही, स्वामीनाथनच्या रिपोर्टमध्ये आहे सगळं. का दिलं जात नाही म्हणजे याच्यामुळे आत्महत्या होतात हे नाना पाटेकरला माहीत नाही. म्हणजे हा मूर्खपणा आहे की जिथं आत्महत्या झाली तिथं जायचं, 10-15 हजार रुपये द्यायचे. अरे तुमचे सिनेमाची तिकीटं आम्ही काढली म्हणून तुम्हाला ही मस्ती आली पैसे वाटायची. तुम्ही या प्रश्नाकडे जायला पाहिजे, गांभीर्याने बघायला पाहिजे. माझा आक्षेप याच्यासाठी आहे, राग याच्यासाठी आहे की तुम्हाला भगतसिंगाचा जर किस्सा माहीत असेल तर भगतसिंगाचे वडील शेतकरी होते. त्यांनी तंबाखूची पिकं घेतली, त्या ब्रिटिश सरकारने त्यांना असे कायद्याच्या जखाड्यात अडकवलं, जेलमध्ये घातलं. आणि याच्यामुळं भगतसिंगच्या मनामध्ये सरकारबद्दल नफरत तयार झाली लहान वयातच. आज आणि त्याच्यातनं मग पुढं क्रांतीवीर भगतसिंग तयार झाला. आज या आत्महत्या होत आहेत ह्या सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. आणि याच्या जर वारसदारांना, लहान लहान मुलांना त्या आत्महत्या झालेल्या घरात कळालं की आपला बाप असा तसा मेला नाही, तर या सरकारच्या धोरणांनी त्याचा बळी घेतलेला आहे, तर त्याच्यातनं उद्या हजारो भगतसिंग तयार होणार आहेत. आणि ते होऊ नयेत म्हणून ह्या मोदीच्या सांगण्यावरनं नाना पाटेकर अशा पद्धतीचे पैसे वाटायला फिरतात. हे आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांच्या. किशोर तिवारींचं एक कमिशन नेमलं, त्यांनी काहीतरी परत शिफारसी दिल्या, मग त्यांना हे माहिती टाटा इन्स्टिट्यूटच्या एवढ्या शिफारसी आहेत हे सरकारला माहित नाही. हे पहा, सरकारला अशी माणसं लागत आहेत की जे त्यांच्या विरोधी बोलणार नाहीत. आणि हे काही हेच सरकार नाही, सगळी सरकार अशीच वागत आल्या. शरद पवार तर सांगतात मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे. माहीत नाही त्यांना हे शेतकरी आत्महत्या का होतात. विलासराव देशमुखला माहीत नव्हतं, गोपीनाथ मुंडेला माहीत नाही, त्याच्या पुरीला माहीत नाही. ते हे जे काही सगळं चाललं आहे हे झोपेचं सोंग घेतलेले लोक आहेत. दरवेळी समित्यांचा गोळ कशाला, ही समिती ती समिती, समित्या एवढ्याचसाठी लिहायच्या की का वेळ काढू पण आहे. त्यांना माहीत असतं 4-5 वर्षाचं आपलं कालखंड असतं, जमलं तर पुन्हा बघून निवडणुकीतनं आलं. त्या अनुषंगाने दादा आपण आपली ठोस भूमिका काय चालू आहेत ना, आमचं जे काही मुंगीच्या पावलाने खारीच्या वाटा जो काही उचलायचा अशा अनेक समित्या आता आहेत. परत काल जिल्हा बँकेत एक बैठक झाली, कारखानदारांना FRP देणं शक्य नाही आहे. आणि परत त्याच्यावर मला सांगा, 19 रुपये साखरेचा दर झाला म्हटले आम्हाला शक्य नाही, 24 झाला शक्य नाही, आता 30 रुपयाने किरकोळ साखर विक्री सुरू आहे तरी शक्य नाही, 35 झाल्यावर पण शक्य नाही. म्हणजे हे काय बोलायचं त्यांना? आता याच्यावर एक नवीन समिती नेमल्या, नेमा रोज नव्या समित्या नेमा काय, तर त्याचं कोण ऐकून घेणार आहे त्या समित्यांचं? कायदा जर आहे तर तुम्हाला देणं शक्य नसेल तर तुम्ही कायदा म्हणजे कारखाना सुरू करू नका ना. एक असा आहे ह्या कायद्याचा भाग असा आहे की परीक्षेमध्ये जसं 100 मार्कापैकी 35 मार्क पास व्हायला आवश्यक आहे,
म्हणजे 35 मार्क तरी तुम्हाला आलंच पाहिजे चांगलं लिहायला, आणि तुम्हाला पास व्हायचं असेल तर 35 मार्क्स मिळवले पाहिजे. कारखाना चालवायचा असेल तर तुम्हाला FRP दिला पाहिजे. नाही द्यायचं तुम्हाला ना, तुम्ही बंद ठेवा ना. काही आम्ही तुमच्या घरी मोर्चा घेऊन येत नाही का सुरू करत नाही म्हणून. नाही, मध्ये जयंत पाटील यांनी म्हटलेलं होतं की शेतकरी संघटनेचे नेते जे आमच्यावर FRP देत नाही आरोप करतात, त्यांनी एखादा कारखाना चालवून दाखवावा आणि त्या पद्धतीने FRP द्यावा. बघा, आमचं काम आम्ही केलं, तुमचं काम तुम्ही करा. समजा दाढी करायला तुम्ही बसला आणि त्या नाळ्यात जर का कापलं तर तुम्ही त्याला बोलणार का नाही? काय तुला अक्कल नाही? त्यानं म्हणायचं तुम्ही दुकान काढून बघा आणि दाढी करून दाखवा. तुमचा धंदा तुम्ही नीट करा, आमचा धंदा आम्ही नीट करतो. साधी गोष्ट नाही. पण दादा, आपल्या महाराष्ट्रातच एवढं का पेटतं? उत्तर भारतात सुद्धा, उत्तर प्रदेशात आपल्यापेक्षा हा मुद्दा तुम्ही अतिशय चांगला काढला की इथं सहकारी साखर कारखानदार आहेत. एका कारखान्यावर 12-12 कारखान्याने काढल्यात. आतापर्यंत इतकं शेतकऱ्यांना लुटलेलं आहे, असंच लुटत राहावं. आणि या लुटीचा आपला वाडवाडलापासून जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे हा असा कायम राहावा. त्यांच्या दुर्दैवाने काही सुशिक्षित मुलं शेतीत आली आणि त्यांना हे सगळा हिशेब दिसायला लागला. शरद जोशींनी मांडलेलं अर्थशास्त्र त्यांना पटायला लागलं. ही खरी त्यांची अडचण आहे, बाकी त्यांची अडचण काहीच नाही आहे. महेंद्रसिंग टिकेत एक काही नेते होते हरियाणात, अजूनही म्हणजे त्यांच्या पॉलिसीवरच एक आंदोलन सुरू राहतं अनेक तिथल्या शेतकऱ्यांचं. आणि मध्ये प्रयोग पण झाला त्यांच्या पार्श्वाच्या की सगळ्या देशातल्या सगळ्या नेत्यांना आपण एकत्र करूया आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवूया. पण ती एकही परत दिसली नाही कुठं, म्हणजे कुठं व्यासपीठावर कोण येताना दिसले नाही. मग यामुळे राज्यकर्ते फायदे घेतात असं वाटतं? म्हणजे एक तर राज्यकर्ते फोडतात, पण आपण मला अशी म्हणलं तसं संघटना फोडायचं काम राज्यकर्तेच करतात आणि परत एकी पण होऊ द्यायची नाही असं काही असू शकेल त्याच्यामध्ये? हे तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे, काही आज नवीन आहे अशातलं काही भाग नाही. आणि राज्य ज्याला करायचं आहे त्याला आपलं राज्य टिकलं पाहिजे, याच्यासाठी आपला विरोध करणाऱ्या लोकांच्या मतभेद आणि फुटाफूट व्हायला पाहिजे. आत्ता म्हणजे इतक्या फटाफुटी झाल्यात आणि इतक्या संघटना झाल्यात की कोणी उठलं तरी एक लेटर पॅड छापतं की जनहित संघटना. काय जनहित करणार आहेत माहीत? परंतु दादा, या सगळ्या संघटनांच्या प्रश्ना आणि उत्तरांमध्ये शेवटी शेतकरी भरडला जातोय, याचा तुम्ही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही मंडळी काय विचार करताय? याच्यामध्ये असं आहे की दुकान तर सगळेच आहेत आता, म्हणजे कपड्याची आहेत, आणखी हॉटेल आहेत किंवा प्रत्येक वेगवेगळे आहेत. लोकांनी कुठं जायचं लोकांनी ठरवायचं आहे. आणि जसंजशी सजगता येईल शेतकऱ्यांच्यामध्ये तशी आपोआप जे काही केवळ कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालणारी दुकानं आहेत ती बंद झालेली दिसतील. नाही, जसं आपण म्हटलं एकंदर सगळा रोग जर बघितला म्हणजे FRP संदर्भातला काय असेल तर शेट्टी साहेबांकडे जातो. शेट्टी साहेबांनी FRP तोडलीवर जे आपण म्हणला किंवा जे सांगितलं जे विश्लेषण केलं त्या अनुषंगानेच की तेच शेट्टी साहेब जेव्हा आमच्या व्यासपीठावर आले त्यावेळेस ते म्हणाले की 5 कार्यकर्ते शेतकरी संघटनेकडे नाही आहेत आणि आमच्याकडे टीका करून रघुनाथ पाटील मोठे होत आहेत. तर काय तसं काही वस्तुस्थिती आहे? असं आहे की आमच्याकडे 5 आहेत का नाहीत, मग आम्ही टिकलो कशावर? आम्ही अस्तित्व काय आमचं? मग समजा नाहीत आमच्याकडे कार्यकर्ते, मग आम्ही कशासाठी तुम्ही बोलवलं आम्हाला इथे? जर आमच्या काही डोक्यात नाही, आमच्या मागं ताकद नाही, काय नाही, तर मग वेगवेगळ्या चॅनलवर आम्हाला बोलवतात. ठीक आहे, आता पहिली वेळ नाही तुम्ही बोलवलं का बोलवलं मला कळत नाही. वेगवेगळे वर्तमानपत्रातील लोक मुलाखती आमच्या छापतात. शरद जोशी सारख्या एका विद्वान माणसाने सांगितलं की रघुनाथदादाच माझ्या पावलावर पाऊल टाकून चाललेले आहेत, राजेश शेट्टी बिनबुडाचे आहेत. आता मला शरद जोशीने सर्टिफिकेट दिल्यावर दुसऱ्या तिसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज काय? ज्याने शरद जोशीने ज्यांना बिनबुडाचं म्हटलं त्याने आता किती जरी टिऱ्या बुडवल्या काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे शेतीमध्ये शरद जोशींना काही कळत नाही असं जर म्हणायचं असेल तर असं म्हणायचं धाडस भारतात तरी कोण करणार नाही आज. आणि त्या शरद जोशीने तुमची टिंगल टवाळी बिनबुडाचं म्हणून केल्यावर पुन्हा तुम्ही लोकांसमोर जातेच कशाला शेतकरी नेते म्हणून? त्यांच्यावरती टीका करून तुम्ही मोठे झाले असं ते म्हटले. हो ना, आता तुम्ही आमच्या बरोबर होता का? आम्ही तुमच्या बरोबर होतो तर तुम्हाला माहिती आहे. कोणी अभ्यास करा कोण, आम्ही त्याच्या बरोबर होतो. त्याला मोठं करण्यात आमचं काम आहे, मला मोठं करण्यात त्याचा हित नाही आहे किंवा त्याचा वाटा नाही बिलकुल. उलट आमच्यापासून गेल्यानंतर तुमची वाताहत झालेली आहे. खासदार काय 543 खासदार आहेत, कोणीही खासदार होतात. पण शेतकरी नेते म्हणून व्हायचं असेल तर त्याची जी काही योग्यता जो अभ्यास असायला पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे, ती आता आमच्याकडे म्हणून शरद जोशीने उल्लेख केला माझ्या नावाचा. भारतात आता आज बऱ्याच संघटना तुम्ही म्हटला तसे आहेतच, ती वस्तुस्थिती आहे. त्यातल्या काही तर संघटनेचं नाव नाही घेतलं बरं त्यांनी. दादा, अजून एक असा प्रश्न आहे की आता शरद पवार किंवा त्यांचं घराणं
आताच्या सरकारवर टीका करते की ह्या सरकारला शेतीतलं काही कळत नाही, पण पवार पवारांचे राष्ट्रवादी असेल त्यापूर्वीचं काँग्रेस सरकार असेल नाही म्हणत ती 60 वर्ष महाराष्ट्रावर किंवा देशात पण त्यांची सत्ता होती, मग 60 वर्ष का होऊ शकलं नाही? ह्याला तुम्ही पवारांना किती जबाबदार जाता की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, आणि कालच पवार म्हणले की आता शेतीवरचं अवलंबित्व आपल्याला कमी करावं लागेल, हे एकीकडं ते म्हणतात, मग त्याच्यात कसा मेळ साधायचा आपण की प्रश्नही सोडू शकलं नाही त्याने शेतीवरचं अवलंबित्व पण तुम्ही कमी करायला पाहिजे असं पवार असं म्हणतो नाही? आता एकूण जर तुम्ही चित्र बघितलं देशाचं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पंडित नेहरूंचं नेतृत्व सुरू झालं त्यांनी शेतकरी विरोधी भूमिका पहिल्यांदा घेतली आणि त्याला जे काही ज्यांनी विरोध केला ते लोक मग क्रांतीसेन नाना पाटलांचा त्याच्यात उल्लेख करावा लागेल किंवा ही काँग्रेस आता शेतकऱ्यांची गोरगरिबांची राहिली नाही, त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की ही शेडची भडजींची झाली. हे जे काँग्रेसचे खजिनदार होते बजाज आणि बिर्ला आणि हे सगळे दरडा, तर या लोकांना असे बघायसारखे टपून बसले होते की एकदा ब्रिटिश कधी जात आहेत आणि ब्रिटिश उद्योगपतींची जागा आम्ही कधी घेतोय. तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या की गांधींनी काय सांगितलं, ब्रिटिश का गेले पाहिजेत, तर त्यांची जी नियत आहे, ब्रिटिश राहिले चालतील पण ब्रिटिशांची नियत गेली पाहिजे, आणि ती नियत अशी होती की कच्चा माल स्वस्त घ्यायचा, इंग्लंडला मॅन्चेस्टरला पाठवून त्याचं पक्का मालात रूपांतर करायचं आणि पुन्हा इथं आणून महाग विकायचा. म्हणजे तुकडोजी महाराजांनी पण तेच सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कसे सुखी होतील ग्रामजन पिकवून या उपाशी. गांधींचं तत्वज्ञान तुकडोजी महाराज किंवा तुकडोजी महाराजांचं गांधींनी मांडलं लक्षात घ्या, आणि हेच तत्वज्ञान आजपर्यंत चालू आहे, आत्तापर्यंत चालू आहे. याच्यामध्ये शरद पवारांना मी जबाबदार धरत नाही. शरद पवारांचं काय आहे की शरद पवार सत्तेमध्ये राहिले आणि आपल्या परीनं त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पंडित नेहरूंना विरोध करण्याचं धाडस केलं नाही, कारण पंडित नेहरूंना विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, त्यांना पंजाबराव देशमुखांनी केला, क्रांती नाना पाटलांनी केला, परंतु सत्तेला चिटकून राहण्यामध्ये जे काही भारतातल्या लोकांनी स्वारस्य दाखवलं त्यामुळे या मोठ्या मान्यवरांचा पराभव होत गेला. आणि पंडित नेहरूंचा राजाजीनं मोठा विरोध केला पंडित नेहरूंच्या शेतकरी विरोधी धोरणाला, म्हणजे आपल्या दक्षिणेतल्या असल्यामुळे तुम्हाला त्यांचा इतिहास माहिती आहे की नाही मला माहीत नाही, परंतु राजगोपालाचारी उर्फ राजाजी या माणसानं जर का धाडस दाखवलं नसतं तर आज देशाची अत्यंत वाईट अवस्था झाली असती. त्यांनी ही शेती टिकवून ठेवली, त्यांनी शेतीचा अधिकार लोकांचा टिकवून ठेवला, नाहीतर या रशियासारख्या पंडित नेहरूंना सबंध शेतीसुद्धा देशाच्या मालकीची करायची होती, आणि सगळे लेबर बाकी काहीच नाही, हे डिक्टेटर आणि बाकी आम्ही लेबर अशी परिस्थिती आणायची होती, पण राजगोपालाचारींच्यामुळं ह्या देशातला शेतकरी आणि शेती वाचलेली आहे. तेव्हा ह्या सगळ्या इतिहासामध्ये शरद पवार हे फार मामूली किंवा फार छोटे आहेत, आणि त्यामुळं त्यांना मी फार दोष देत नाही आणि त्यांना त्याचं मोठं क्रेडिट पण देत नाही. लक्षात घ्या की त्या व्यवस्थेमध्ये राहिले, त्यांनी एक धाडस केलं, चांगलं केलं की दोनदा त्यांनी काँग्रेसला टक्कर द्यायचा प्रयत्न केला, दुर्दैवाने त्यांना त्याच्यात यश मिळालं नाही. त्यांनी ज्यावेळेला काँग्रेसला विरोध करायचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे, आणि त्यांनीसुद्धा गोरबाचोवसारखं खुली व्यवस्था आणावी ही भूमिका आम्ही शरद पवारांच्याकडनं अपेक्षित केलेली होती. त्याच्यात त्यांना आम्ही दोष देत नाही आणि त्यांना काही कुठल्या गोष्टीचं मोठेपणा पण देत नाही. लक्षात ठेवा की व्यवस्था ही बिघडवली, शेतीचं वाटोळं केलं ते पंडित नेहरूंच्या धोरणाने आणि ते आजपर्यंत चाललंय. त्यावेळेला आपण टाटा बिर्लासाठी म्हणायचं, आता मोदी तेच धोरण राबवतात, अदानी अंबानीसाठी राबवतात, त्यांचे मित्र नवे आहेत एवढाच फरक आहे, पण उद्योगपतीसाठीच आता हे राज्य चाललेलं आहे. एफ आर पी जर कारखान्यांनी एक रकमी नाही दिला तर तुमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आणि काय असणार? आम्ही त्यासाठी आत्ता आयुक्त कार्यालयावर चाललेलो आहोत की आयुक्तांनी जर कार्यालयावर त्यांना जर कारवाई केली नाही तर राज्य सरकारला आम्ही काम करू देणार नाही. तुम्ही कायदा हातात घेणार? मग सरकारला काम करू देणार नाही, मग ज्यासाठी काय करायला लागेल ते आम्ही करू. मंत्र्यांना फिरू देणार नाही, त्यांचं कार्यालय बंद पाडू की हे करू, पण आम्ही आता त्यांना या भूमिका घेऊ देणार नाही की शेतकरी विरोधी जर म्हणजे कायदा आमच्या बाजूचा असून राबवत नसेल सरकार तर त्या सरकारला काही सोडणार नाही. दादा धन्यवाद, आज आपण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि खूप मूलभूत अशी चर्चा केलीत. आपण जी सांगितली माहिती ती आम्ही पण निश्चितच बघू, कारण तुमचा अभ्यास खूप मोठा आहे आणि आम्हाला अनेक विषय या निमित्ताने मिळालेले आहेत. आपण मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद. तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा.